स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। येथे दरवर्षी होते वटू बामणाचे दहन, वामन का घाली बळी पाताळी, प्रश्न ज्योती माळी करी भटा। हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथातून विचारला होता। बळीराजा चांगला होता, न्यायी होता, तर त्याला वामनाने पाताळात का गाडला असा प्रश्न फुले उपस्थित करतात। या तत्वज्ञानाच्या पायावर बलवली येथील बळीराजा धरणाच्या काठावर बसून दरवर्षी वटू वामनाच्या पुतळ्याचे दहन केले जाते। याबद्दल या धरणाच्या निर्मितीत मुलाची भूमिका बजावणारे डॉक्टर भारत पाटणकर सांगतात, लोक दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी धरण बांधण्याचा विचारत होते, त्यावेळी सरकारला विरोध करत होते, मग लोकांनी स्वतः पुढाकार घेत हे धरण बांधत वर आणले। धरण वर येत होते ते एका अर्थाने पाताळात गाडलेला बळीराजा हळूहळू वर येत होता। या धरणाच्या उद्घाटनाची कुडाळ ही बलिप्रतापदा दिवशी बांधली, म्हणून याला बळीराजा धरण नाव दिले। आज या धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी भारत पाटणकर यांनी पाण्यापासून वंचित असलेल्या भागास पाणी मिळवून देण्यासाठी संघर्षाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले। यावर्षी लोकांच्या मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।